ಅಧಿ ಬೀಜ ಏಕಲೆ ಬೀಜ ಅಂಕುರಲೆ ರೂಪ ವಾಢಲೆ ಏಕ ಬೀಜಾಪೋಟಿ ತರು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನ್ಮ ಘೇತಿ ಸುಮನೆ ಫಳೆ वर्षांपूर्वी आणखी एका व्यक्तीची पावलं याच गल्लीच्या तोंडाशी थांबली होती. उपजीविकेसाठी देहविक्री करणाऱ्या काही वेश्यांची मुलं त्यांना दिसली आणि त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरलं. समाजाचा विरोध पत्करत त्या मुलांना स्वतःच्या घरी आणून त्यांना आयुष्याची नवी वाट दाखवली आणि इथेच डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयचं बीज पेरलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये व्यवसाय चालत होत्या तीन ठिकाणी तीन गल्ल्यांमध्ये. त्याच्यामध्ये कितीतरी महिला आल्या गेल्या मेल्या उद्ध्वस्त झाल्या कारण कुणी आमचं पाठीशी नव्हतं. पण आता स्नेहालय संस्था आल्यामुळं आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला. आम्ही एक आता भारताचा नागरिक म्हणून जगू शकतोय कारण स्नेहालयाने आम्हाला राशन कार्डापासून तर मतदान कार्डापर्यंत आम्हाला काढून दिलंय. ज्यावेळेस आम्ही आता समाजात वावरतो चलत होतो एक त्या नजरेने आमच्याकडे आता कोणी वाईट नजरेने बघत नाही चांगल्या दृष्टिकोनानेच आमच्याकडे बघत. या तीन गल्ल्या आता बंद आहेत आम्हाला खूप आनंद वाटतो. जुनं आयुष्य आम्ही आता विसरून गेलो. आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेलो होतो आम्ही. आम्हाला कसं जगायचं हे कळत आहे आम्हाला. भारतात दररोज 93 महिलांवर बलात्कार होतो. दरवर्षी अंदाजे 1,35,000 मुलांची तस्करी होते. वर्षाला 1,20,000 पेक्षा जास्त महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. 2.1 दशलक्ष लोक HIV सह राहतात आणि अंदाजे 1,30,000 लोक दरवर्षी एड्समुळे मरण पावतात. हा आकडा कमी करण्यासाठी पुनर्वसन शिक्षण आरोग्य आणि जनजागृती या स्तरांवर स्नेहालयानं काम सुरू केलं जे आजवर चालू आहे. स्नेहालयाचा असा विश्वास आहे की शिक्षण ही या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि हिंसाचाराची आकडेवारी कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. 4 पीडित मुलांच्या पुनर्वसनापासून सुरू झालेली ही संस्था आज 22 उपक्रम राबवते. माणूस बदलू शकतो आणि वंचितांना संधीची गरज असते ही उद्दिष्ट उराशी बाळगून स्नेहालय काम करते. प्रत्येक बालकाला आणि महिलेला असमानता क्रूरता आणि भेदभाव मुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजात जिथे महिला सुरक्षित नाहीत तिथे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील रोज भेडसावतो. अल्पवयीन मुलींचं अपहरण लहान मुलांची तस्करी लैंगिक अत्याचार कौटुंबिक अत्याचार हे मुलांभोवती रोज घडत असतात. म्हणून 1098 ही हेल्पलाईन स्नेहालय चाइल्ड लाइन 24 तास काम करते. तसंच नव्यानं सुरू झालेल्या उडान या प्रकल्पांतर्गत मागील 2 वर्षात 300 पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात आले. स्नेहज्योतच्या माध्यमातून वेश्यावस्तीमधल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर काम सुरू असताना
अनेक प्रश्न समोर आले, ज्यातला महत्त्वाचा प्रश्न होता HIV. एकेकाळी 95% प्रसार असणारा हा रोग संस्थेनं सातत्यानं जनजागृती करून 0.5% आणून ठेवला. ज्या HIV पीडित कुटुंबांना समाजानं नाकारलं, त्यांना हिम्मत दिली स्नेहालयनं आणि सुरू झालं हिम्मत ग्राम. हिम्मत ग्राम मध्ये त्यांना हक्काचं छत तर मिळालंच, सोबत उदरनिर्वाहाचं साधनही प्राप्त झालं. याच कुटुंबांनी मशागत करून पिकवलेला भाजीपाला आणि दूध हे स्नेहालय मधील मुलांची जीवनदायिनी आहे. एकीकडे स्नेहालयमध्ये राहणाऱ्या मुलांचं भविष्य घडत होतं, त्याच वेळी अहमदनगर मधल्या सेवा वस्तीमध्ये घराघरात मुलं मुली शिक्षणाशिवाय भरकटली होती. लहान मुलाला बोटाला धरून चालवता येतं, पण इथं तर वयात आलेली मुलं पण होती. 7 सेवा वस्त्यांमध्ये एक एक करत बालभवन सुरू झालं. शिक्षणासोबतच या मुला मुलींमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं गेलं आणि या सर्वांची नव्यानं अक्षर ओळख सुरू झाली. मी चिखलकरी समाजात जन्माला आले. आमच्या इथे मुलगी 12 वर्षाची झाली की तिचं लग्न लावून देतात. मी बालभवन मध्ये यायला सुरुवात केली आणि आज मी आमच्या समाजातली पहिली अशी मुलगी आहे जी SIBA पर्यंत शिकले. आज मी बालभवन आणि स्नेहालयच्या मदतीने माझ्या समाजाच्या विकासासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची कम्युनिटी लीडर म्हणून काम करते. आता जशी मी शिकले तसे बाकी मुलींनाही शिकवते. आता मीच माझ्या समाजातील लहान मुला मुलींना पुढे घेऊन जाणार आहे. मी बालभवनाचा पहिला विद्यार्थी. स्नेहालयच्या मदतीने सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड येथे मी माझे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण करून माझा मी स्वतःचा व्यवसाय करतो. या व्यवसायामध्ये माझ्याकडे आता 10 मुले माझ्या टीममध्ये कामाला आहेत आणि या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. प्राथमिक गरज म्हणून त्यांनी माझं शिक्षण तर पूर्ण केलंच, त्याचबरोबर मला हक्काचं घर मात्र 1 लाख रुपयामध्ये मिळवून दिलं. मला फार आनंद या गोष्टीचा वाटतोय की माझ्या वस्तीतील 298 घर आता सोसायटीच्या दिशेने राहायला निघाली. शहरात कित्येक मनोरुग्ण रोज फिरताना दिसतात. मनावर आघात झाल्यानं ही लोक घरातून निघून येतात आणि रस्त्यावर ST स्टँड, रेल्वे स्टेशन असे सगळीकडे फिरताना दिसतात. या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी मानस ग्रामची सुरुवात झाली, जिथे वैद्यकीय उपचारासोबत या मनोरुग्णांच्या बाकी बाबींवर सुद्धा लक्ष दिलं जातं. इथून आजपर्यंत भारतभर रुग्णांना त्यांच्या स्वगृही पाठवलं गेलंय. शिक्षण नोकरीनंतर कित्येकांची लग्न सुद्धा स्नेहालयनं लावून दिली. या साऱ्यांच्या जडणघडणीत संस्थेनं नेहमी समग्र दृष्टिकोन ठेवला आहे. इथे स्वप्न पाहायला मर्यादा नाहीयेत. 10 वर्ष झालं मी इथं. मी HIV बाधित असताना काम करते आणि इथं काम करत असताना मला माझ्या जीवनाचा साथीदार भेटला आणि इथली मुलं मला आई म्हणतात. ह्या मुलांसाठी काम करताना खूप आनंद होतो. आई म्हणल्यानंतर तो काम करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4 नाश्ता, संध्याकाळचं जेवण, दूध, हे सगळं मी अगदी बारकाईने लक्ष घालते, कारण ही मुलं मला आई म्हणतात. आई म्हणतात तर खरंच आईचं आई पण मी निभावते. मी इथे कधी आलो हे मला माहीत नाही. माझे आई वडील कोण हे मला माहीत नाही. मी इथल्या इंग्रजी शाळेत शिकतो. संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र जमून वेगवेगळ्या गोष्टी करतो, जसे की चेस खेळणे, गप्पा गोष्टी इत्यादी करतो. दरवर्षी 15 ऑगस्टला आमचा बर्थडे साजरा केला जातो. आमच्या आवडीचे हवे ते कपडे आम्हाला मिळतात आणि खाऊ पण मिळतो. मी इथं आल्यानंतर मला खूप छान नवीन कुटुंब मिळालं. मी खूप शिकणार आहे आणि मोठा होऊन डॉक्टर होणार आहे. मी साधारण 14 वर्षांचीच असेन.
तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला. त्यातूनच पुढे मी एका बाळाला जन्म दिला. तेव्हा मला संस्थेने आधार दिला. गिरीश सरांनी मला मार्गदर्शन केलं. ते बाळ दत्तक दिलं गेलं. मी नर्सिंगचं शिक्षण घेतलं आणि स्नेहालयाच्याच रुग्णालयामध्ये काम करते. काम करत असताना मला खूप आनंद मिळतो. मागच्या वर्षीच सामुदायिक विवाह सोहळा झाला. त्या सोहळ्यामध्ये मला माझा जोडीदार निवडता आला. आता लग्नानंतर मी इतरांसारखंच आयुष्य जगते. मला माझे जुने दिवस फारसे आठवतच नाही. मला जगण्यात उत्साह वाटतो. इथे जगभरातून स्वयंसेवक येतात आणि मोठ्या आनंदाने सेवा करतात. 2013 साली झालेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाअंतर्गत लोकसहयोगातून स्नेहालयला जो निधी मिळाला त्यातून सत्यमेव जयते भवन उभं राहिलं. आपल्या देशात जिथे महिला राष्ट्रपती होते पण तिथेच आपल्याच समाजात मुलगी जन्माला आलेली चालत नाही. अशाच कित्येक नवजात मुली आणि नको असलेली दिव्यांग बालकं कचरा कुंडीमध्ये रस्त्याच्या कडेला टाकून दिलेली सापडतात. अशा बालकांना नवं आयुष्य मिळालं स्नेहांकूरमध्ये. स्नेहालयाच्या छताखाली सगळ्यांना आसरा मिळाला. अनाथ बेघर मुलं, कौटुंबिक हिंसाचारानं पीडित महिला, रस्त्यावर आणि कचऱ्यात टाकलेली नवजात बालकं, कित्येक कुमारी माता, HIV बाधित कुटुंब, मनोरुग्ण, सेवावस्तीमधील कित्येक भरकटलेली आयुष्य. इथे स्वप्न पाहायला मर्यादा नाहीये. आजपर्यंत संस्थेनं कित्येकांना पाठबळ दिलंय, मायेनं त्यांचा हात धरलाय, कित्येक अंधारल्या आयुष्यांच्या वाटा उजळवल्यात, समाजानं दूर केलेल्या घटकांना जगण्याची उमेद इथं मिळाली. स्नेहालय ही सामाजिक संस्था नसून ते एक कुटुंब आहे. मदतीची अपेक्षा करणाऱ्या आणि समस्येनं ग्रस्त अशा प्रत्येकाला स्वतःमध्ये अलगद सामावून घेणारं हे घर आहे.